आता मी पवन मुक्तासन करून दाखवते. पाठीवर झोपायचं, डावा पंगुडगा नाका आपले नाकाला लावायचा, प्रयत्न करायचा. त्यांना म्हणतात पवन मुक्तासन. याच्यामुळे गुडगा, मांडी, चरबी कमी होते. नंतर उजवा गुडगा, पवन मुक्तासन म्हणतात त्याला. थोडा वेळ थांबायचं, नंतर दोन्ही गुडघे. कंबरचा व्यायाम सुद्धा याच्यामुळे होतो. दोन्ही गुडघे नाकाला टेकले पाहिजे. थोडं थांबायचं, नंतर पुन्हा स्ट्रेट पाय. नंतर पाद उत्तासन, एक डावा पाय स्ट्रेट. थोडा वेळ थांबायचं, नंतर हळूहळू सरळ, नंतर उजवा पाय स्ट्रेट. नंतर हळूहळू खाली, नंतर दोन्ही हात दोन्ही पाय वरते. याला म्हणतात पाद उत्तासन. थोडा वेळ थांबायचं, नंतर हळूहळू हळूहळू खाली. नंतर सायकलिंग करायचं. सायकलिंगमुळे पायाचा व्यायाम खूप चांगला प्रकारे होतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. पुन्हा उलट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता आपण पाठीवर झोपून योगाचे प्रकार करूया. पहिल्यांदा मकरासन. मकरासन करूया. दोन्ही हात गालेला लावायचं. दोन्ही हात गालेला लावायचं. नंतर पाय, डावा पाय, उजवा पाय असं मांडीला लावायचं. त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप फायदा होतो. हातेचा, गुडघेचा, मांड्यांचा, जे बी काही आपल्याला असेल ते रोग बरे होतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता दोन्ही हात मकरासन म्हणतात ह्याला बी. दोन्ही हात एका हातावर हात, नंतर स्ट्रेट हात करायचे. 1, 2, 3, 4. हात दुखत असले, कोपरे दुखत असले, हाताचे मनगट, बोटं ते काही कारणास्तव काही त्रास झाला असेल तर ते या व्यायामामुळे बरे होऊ शकतात. 7, 8, 9, 10. आता तिर्यक भुजंगासन. भुजंगासन करूया. सरळ स्ट्रेट हात मान वरते. त्यानंतर भुजंगासन.
थोडं थांबायचं, नंतर तिर्यक भुजंग असं पायाकडं पाहायचं, तसंच राहायचं स्ट्रेट, पण पायाकडं डाव्या पायाकडं पाहायचं, त्याला म्हणतात तिर्यक भुजंग असं. थोडं थांबायचं, नंतर हळूहळू हळूहळू पुन्हा उजव्या पायाकडं पाहायचं, थोडं वेळ थांबायचं, नंतर हळूहळू खाली थोडं शवासन. थोडंसं असं शांत पडलं त्याला म्हणतात शवासन, मकरासन शवासन म्हणतात. नंतर छातीपाशी दोन्ही हात पालथे असे ठेक टेकवायचे, पुन्हा स्ट्रेट वरते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण धनुरासन करूया. दोन्ही पाय मनगट, दोन्ही पायाचे कोपरे असे धरायचे, नंतर वरती दोन्ही पाय वरती, छाती वरते, थोडंसं तोंड असलं तो पूर्ण वरते, थोडंसं फक्त पोट टेकवायचं. जितकं वरती घेता येईल तितकं वरती घ्यायचं. थोडं 2-3 सेकंड पहिले स्टार्टिंगने थांबायचं. त्याला म्हणतात धनुरासन. नंतर हळूहळू पाय स्ट्रेट, हात खरं विश्रांत. नंतर स्विमिंग, स्विमिंग म्हणजे मत्स्य पोहण. हाताचं व्यायाम, पायाचं व्यायाम होतं त्याच्यावर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नंतर शलभासन, एक पाय वरते, एक हात वरते, आणि हात आपलं मांडी खाली. त्याला म्हणतं शलभासन. थोडं थांबायचं हळूहळू खाली. पुन्हा दुसरा हात, डावा पाय उजवा हात घ्यायचं, वरचे थोडंसं मांडी खाली, हात म्हणतं शलभासन.